मित्रांनो नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नोकरी मिळवणे थोडे अवघडच झालेले आहे आणि नोकरी मिळाली तरी ती तुमच्या कौशल्याच्या आधारावरच मिळण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल किंवा तुमच्याकडे पदवी असेल आणि तुम्हाला जॉब मिळवायचा असेल किंवा स्वतः काहीतरी उद्योग सुरू करायचा असेल तर व्यवसाय शिक्षण घेणे खूपच आवश्यक ठरणार आहे. मित्रांनो, हे व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी ITI मध्ये तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व शिक्षण मिळणार आहे. व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी ITI मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा लागतो त्या संदर्भात या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्या अगोदर आपणास विनंती आहे की आपण अजूनही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लाल रंगाचे बटन दाबून आमचे चॅनल सबस्क्राइब करा. सोबत बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबा, जेणेकरून आम्ही जोही व्हिडिओ अपलोड करू त्या व्हिडिओची माहिती सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या कॉम्प्युटरमधील गुगल क्रोम हे ब्राउझर उघडा किंवा कोणतेही ब्राउझर उघडा. त्या ब्राउझरच्या सर्च बारमध्ये टाईप करा DVET महाराष्ट्र आणि एंटर करा. जसे तुम्ही या लिंकवरती एंटर कराल त्यानंतर डायरेक्टर ऑफ व्हेकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट म्हणजेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याची ही अधिकृत वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. काही PDF माहिती पुस्तकं आहेत किंवा प्रवेशासाठी जी आवश्यक दस्तऐवज आहेत त्या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी डाउनलोड या सेक्शन मध्ये दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ही सर्व माहिती वाचू शकता. या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन असा एक पर्याय तुम्हाला दिसेल, त्या पर्यायावरती क्लिक करा. या पर्यायावरती क्लिक करताच या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. तुम्ही जर नवीन कॅन्डिडेट असाल आणि नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा. आणि तुम्ही अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि आता तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. ITI ऑनलाईन अर्ज संदर्भातील पूर्ण प्रक्रिया नवीन पद्धतीने जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपण या ठिकाणी नवीन आहोत त्यामुळे आपण न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या पर्यायावरती क्लिक करणार आहोत. या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन या पर्यायावरती क्लिक करा. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक कराल या ठिकाणी तुम्ही 10वीची जी परीक्षा दिली होती त्या परीक्षेचा बैठक क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर इयर ऑफ एक्झाम म्हणजेच परीक्षेचे वर्ष टाकायचं आहे, मंथ ऑफ एक्झाम म्हणजेच परीक्षेचा महिना आणि डेट ऑफ बर्थ म्हणजेच जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर फुल नेम म्हणजे संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि रिझल्ट या ठिकाणी पास आहात की नापास आहात ते टाकायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव टाका, लास्ट नेममध्ये तुमच्या वडिलाचं नाव टाका. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमच्याकडे आणखीन दुसरा मोबाईल असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर तुमचा ईमेल ID या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. ईमेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाका. जो पासवर्ड या ठिकाणी तुम्ही टाकलेला आहे तोच पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पासवर्ड या रकान्यामध्ये टाकायचा आहे. पासवर्ड कसा टाकायचा आहे तर एक अक्षर ही कॅपिटल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर घ्यायचं आहे जसं की @#, आणि त्यानंतर तुम्हाला त्या पासवर्डमध्ये एक अंक घ्यायचा आहे. 0 ते 9 दरम्यान तुम्ही कोणताही या ठिकाणी अंक वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड तयार करायचा आहे. कन्फर्म पासवर्डमध्ये क्लिक केल्यानंतर जो कॅपचा कोड दिलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. जर कॅपचा कोड तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल किंवा थोडा प्रॉब्लेम होत असेल हा कॅपचा कोड तुम्ही रिफ्रेश सुद्धा करू शकता किंवा तुम्ही हा कॅपचा कोड ऐकू सुद्धा शकता. रिफ्रेश करण्यासाठी आणि ऐकण्यासाठी असे दोन आयकॉन दिलेले आहेत. रिफ्रेश या बटनावरती क्लिक करून तुम्ही हा कॅपचा कोड दुसरा घेऊ शकता किंवा स्पीकरच्या आयकॉनवरती क्लिक करून कॅपचा कोड तुम्ही ऐकू शकता. हा कॅपचा कोड टाकल्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आता रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. या ठिकाणी आपल्याला ITI रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे. या ठिकाणी पासवर्ड देखील आपण सेट केलेला आहे, म्हणजे ID आणि पासवर्ड दोन्ही या ठिकाणी मिळालेले आहेत. आता हवे तर तुम्ही या ठिकाणी मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करून हा फॉर्म तुम्ही मोबाईलवर देखील भरू शकता किंवा वेबसाईटवर देखील भरू शकता. अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हा अर्ज भरू शकता. मित्रांनो, हा युजर ID आणि पासवर्ड एका सुरक्षित ठिकाणी सेव्ह करून घ्या. आता पुढील प्रक्रिया जी आहे ITI ऑनलाईन अर्ज ही होय. आता या ठिकाणी आपण जाणून घेऊयात की ITI ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो. मित्रांनो, जसे तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर या ठिकाणी काही सूचना येतील. या सूचनाच्या खाली, या सूचनांच्या सर्वात खाली लॉग इन हे बटन आहे. या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेच लॉग इन करू शकता.
जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल आणि थोड्या वेळाने अर्ज भरणार असाल तर तुम्हाला परत एकदा ही वेबसाईट रिफ्रेश करावं लागणार आहे. परत एकदा dvt.gov.in ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती क्लिक करावं लागणार आहे. कॅन्डिडेट लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन पर्याय दिसतील, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आणि रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. मित्रांनो, या ठिकाणी आपण आता नुकतंच कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे किंवा या लिंकवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या रकान्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, दुसऱ्या रकान्यामध्ये तुमचा पासवर्ड टाका आणि तिसऱ्या रकान्यामध्ये या ठिकाणी जो कॅपचा कोड दिलेला आहे तो टाईप करा. ही सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या निळ्या रंगाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता लॉग इन झालेलो आहोत. आता या ठिकाणी काही सूचना आहेत त्या वाचून घ्या, त्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या बटनावरती क्लिक करा. जसे तुम्ही ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या बटनावरती क्लिक कराल, या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म असा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करा. जसे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक कराल, या ठिकाणी एक सूचना येईल, कॅन्डिडेट इज नॉट आस्क्ड टू अपलोड एनी डॉक्युमेंट्स ड्युरिंग फिलिंग अप ॲप्लिकेशन फॉर्म. कॅन्डिडेट्स हॅज टू प्रोव्हाइड ऑल द डॉक्युमेंट्स फॉर द व्हेरिफिकेशन ऑफ द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द ॲप्लिकेशन फॉर्म ड्युरिंग ॲडमिशन कन्फर्मेशन ॲट द अलॉटेड ITI. द लिस्ट ऑफ ऑल रिक्वायरमेंट डॉक्युमेंट इज प्रोव्हाइडेड ऑन द होम पेज ऑफ ॲडमिशन पोर्टल अंडर डाउनलोड सेक्शन अँड इन्फॉर्मेशन ब्राउचर ॲनेक्सर 3. इफ द कॅन्डिडेट फेल्स टू प्रोव्हाइड द रिस्पेक्टिव डॉक्युमेंट्स टू व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द ॲप्लिकेशन फॉर्म हिज oblique her allotment shall be cancelled and the कॅन्डिडेट शॅल बी एक्सपेल्ड फ्रॉम फर्दर ॲडमिशन राऊंड्स. म्हणजेच उमेदवारास प्रवेश अर्ज भरतेवेळी कोणतेही दस्तऐवज किंवा कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. उमेदवारास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्यांचा पुष्ट्यर्थ आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड या मथळ्याखाली तसेच माहिती पुस्तकेत प्रपत्र 3 उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे सादर करू न शकलेल्या अथवा सादर केलेल्या माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यातून बाद करण्यात येईल. तर ही सूचना वाचून झाल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करा. आता या ठिकाणी आपण अगोदरच रजिस्ट्रेशन करताना काही माहिती भरलेली होती, त्यामुळे ही माहिती या ठिकाणीच बाय डिफॉल्ट आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला अधिकची माहिती भरायची आहे. लिंगमध्ये जेंडरमध्ये लिंक सिलेक्ट करा, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा, नॅशनॅलिटीमध्ये इंडियन ऑलरेडी असेल, मदर टंग मराठी ऑलरेडी असेल. रिलीजन या चौकोनात क्लिक करताच या ठिकाणी तुमचा जो रिलीजन आहे तो यातून सिलेक्ट करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जी कॅटेगरी तुमची असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर कास्ट टाका, तुमचा ईमेल ID, फोन नंबर ऑलरेडी आलेला असेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा ॲन्युअल फॅमिली इन्कम या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जोही तुमचा इन्कम असेल तो या दिलेल्या पर्यायामधून निवडा. ही सर्व माहिती भरल्यानंतर नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करा. जसे तुम्ही नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक कराल, आणखीन एक पेज या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता या ठिकाणी ॲड्रेस डिटेलमध्ये तुम्हाला योग्य ती माहिती भरायची आहे. कंट्री इंडिया ऑलरेडी असेल, ॲड्रेस पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. स्टेटमध्ये महाराष्ट्र निवडा. डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल तो जिल्हा निवडा. तालुकामध्ये तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यातील तुमचा तालुका निवडा. आणि व्हिलेजमध्ये तुम्ही जो तालुका निवडलेला आहे त्या तालुक्यातील ज्या तालुक्यात तुमचं गाव असेल त्या गावाचे नाव निवडा. पिनकोड ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे पॅरेंट्स ऑब्लिक गार्डियन डिटेल्स, म्हणजेच पालकांचा तपशील. या ठिकाणी आपल्याला पालकांचा तपशील टाकत असताना काही पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील. त्या पर्यायाच्या चौकटीमध्ये यस किंवा नो अशा ठिकाणी तुम्हाला हे टिक करायचं आहे. आता पहिला जो पर्याय आहे तो ऑर्फन कॅन्डिडेट, उमेदवार अनाथ आहे काय, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. आता हा उमेदवार अनाथ नाही आहे तर या ठिकाणी नो केलं आहे. जसं या ठिकाणी नो केलं या पुढील पर्याय भरण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. परंतु जर उमेदवार अनाथ असेल आणि यस केलं असेल तर तुम्हाला अनाथ आश्रमाचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर अनाथ आश्रमाचे राज्य टाकावं लागेल, अनाथ आश्रमाचा जिल्हा टाकावा लागेल, अनाथ आश्रमाचा तालुका टाकावा लागेल. त्यानंतर आपल्या पालकांची माहिती तुम्हाला आहे काय, जर अनाथ मुलाला त्यांच्या पालकाची माहिती असेल तर यस या बटनावरती क्लिक करा, नसेल तर नो या बटनावरती क्लिक करा. जर होय तपशिलामध्ये प्रवेश करण्यासाठी वडिलांचा किंवा आईचा तपशील किंवा दोन्ही निवडा. जर नसेल आणि तुम्ही जर होय केला असेल तर या ठिकाणी फादर्स डिटेल्स आणि मदर्स डिटेल्स ही माहिती या ठिकाणी टाकायची आहे. मित्रांनो, आपण ऑलरेडी या ठिकाणी नो केलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणतीही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. आता पुढची जी माहिती भरायची आहे ती आहे तपशील. मित्रांनो, आता तपशिलामध्ये या ठिकाणी आई आणि वडील या दोघांविषयी या ठिकाणी माहिती भरायची आहे. वडिलाचं नाव टाका, त्याचप्रमाणे आईचं नाव टाका,
लास्ट नेम मध्ये वडिलांचे शेवटचे नाव, आईचे शेवटचे नाव म्हणजेच आईचे आणि वडिलांचे आडनाव या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर वडील आणि आईचा व्यवसाय काय आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. जर आई वडील काही व्यवसाय करत असतील तर तो व्यवसाय दिलेल्या यादीतून या ठिकाणी निवडायचा आहे. व्यवसाय निवडल्यानंतर ज्या राज्यात ते कार्यरत आहेत म्हणजे स्टेट इन विच पोस्टेड वर्किंग, ज्या राज्यात कार्यरत आहेत ते राज्य या ठिकाणी निवडायचं आहे. ज्या जिल्ह्यात आई वडील कार्यरत आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. त्याचप्रमाणे वडील आणि आई ज्या तालुक्यामध्ये कार्यरत असतील तो तालुका या ठिकाणी निवडायचा आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर नेक्स्ट पेज या बटणावरती क्लिक करा. जसे तुम्ही नेक्स्ट पेज या बटणावरती क्लिक कराल आणखीन माहिती या ठिकाणी काही टाकायची आहे. त्यानंतर ॲडिशनल वेटेज म्हणजेच गुणाधिक्य या ठिकाणी टाकायचं आहे. डिफेन्स कॅटेगरी डिटेल्समध्ये आपण संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर पर्सन विथ डिझॅबिलिटी कॅटेगरी डिटेल्स म्हणजेच अपंगत्वाशी संबंधित या ठिकाणी माहिती टाकायची आहे. उमेदवार अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आणि अपंग असेल तर विकलांगता टक्केवारी म्हणजे डिझॅबिलिटी पर्सेंटेज या ठिकाणी टाकायची आहे. विकलांगता वर्ग या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये आपण इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा पास केली आहे काय, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. स्पोर्ट कॅटेगरीमध्ये असेल तर येस करा, नसेल तर नो करा. महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बाल सुधारगृहातून उत्तीर्ण झालेला उमेदवार म्हणजेच बाल सुधारगृहातून जर तुम्ही उत्तीर्ण झाले असाल तर या ठिकाणी येस करा, नसेल तर नो करा. हे सर्व पर्याय या ठिकाणी व्यवस्थित निवडल्यानंतर नेक्स्ट पेज या बटणाला क्लिक करा किंवा टच करा. जसे तुम्ही नेक्स्ट पेज या बटणावरती क्लिक कराल या ठिकाणी एंट्री क्वालिफिकेशन म्हणजेच प्रवेश पात्रता या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. या ठिकाणी महाराष्ट्र निवडा. त्यानंतर स्कूल नेममध्ये स्कूल डिस्ट्रिक्ट म्हणजे शाळेचा जिल्हा, शाळेचा तालुका आणि शाळेचे शहर किंवा गाव ही माहिती दिलेल्या यादीतून निवडा. त्यानंतर आपण दहावी उत्तीर्ण आहात का, येस करा. त्यानंतर आपण दहावी SSC तांत्रिक विषय घेतला आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. डू यू बिलॉंग टू बिहाइंड हँडिकॅप्ड स्कूल, अपंग श्रेणीतील आहात काय, असेल तर येस, नसेल तर नो करा. या ठिकाणी एक सूचना दिलेली आहे, राष्ट्रीय खुली ऑब्लिग अंध अपंग ऑब्लिग अपंग शाळेतील उमेदवार फक्त एकूण गुण प्रविष्ट करतील. नॅशनल ओपन स्कूलमधील उमेदवार ज्याने गणित व विज्ञान विषय घेतले आहेत ते सर्व विषयाचे गुण भरतील. आता या ठिकाणी तुम्हाला मार्क्स टाकायचे आहेत. मराठी प्राधिक भाषा प्रथम, या ठिकाणी पहिले मराठीचे मार्क टाका, त्यानंतर हिंदी या विषयाचे मार्क्स टाका. मित्रांनो, या ठिकाणी प्रथम भाषा म्हणजेच मराठी या विषयाचे एकूण गुण टाका, त्याच्यानंतर तुम्ही मिळवलेले गुण टाका, हिंदी भाषेचे एकूण गुण टाका, त्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण टाका. इंग्लिश, सोशल सायन्स, मॅथमॅटिक्स, सायन्स, टेक्निकल सब्जेक्ट या संपूर्ण विषयामध्ये दिलेले जे जे मार्क आहेत ते एकूण गुण या ठिकाणी टाकायचे आहेत आणि त्यासमोर मिळालेले गुण टाकायचे आहेत. त्यानंतर ॲडिशनल वेटेजमध्ये तुम्ही काही इंटरमिजिएट परीक्षा दिली असेल तर ते गुण टाकायचे आहेत. त्याच्यानंतर तांत्रिक विषय, डिफेन्स कॅटेगरी, खेळात सहभागासाठी या बाबीसाठी आपण या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी भरण्याची गरज नाही. त्यानंतर पेजला खाली स्क्रोल करा. या ठिकाणी टोटल मार्क्स हे 500 असतात, त्यापैकी या ठिकाणी पर्सेंटेज काढले जातात. त्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन, जर तुमच्याकडे काही पदवी असेल या ठिकाणी उच्चतम शैक्षणिक पात्रता नमूद करावी, या रकान्यामध्ये SSC पास करा. त्यानंतर नेक्स्ट पेज या बटणाला क्लिक करा. प्रिव्हियस ट्रेनिंग डिटेल्समध्ये आपण पूर्वी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे काय, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. या ठिकाणी मी नो केलेलं आहे. या ठिकाणी आपण नो केल्यामुळे पुढील माहिती आपल्याला भरण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही, म्हणजेच प्रवेशाचे वर्ष, उत्तीर्ण वर्ष, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव आणि व्यवसायाचे नाव, ही सर्व माहिती या ठिकाणी भरण्याची गरज नाही. जर येस केलं तर मात्र तुम्हाला ही सर्व माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट्स म्हणजेच उमेदवाराची हमी, या ठिकाणी उमेदवाराचा जो मूळ जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ह्या सर्व सूचना वाचून घ्या. या सर्व सूचना वाचून झाल्यानंतर ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकार करा या बटणावर क्लिक करा, या चौकोनावर क्लिक करा आणि मेक पेमेंट या बटणावरती क्लिक करा. जसंही तुम्ही मेक पेमेंट या बटणावरती क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला, तुम्ही जर खुल्या प्रवर्गातील असाल तर 150 रुपये, SC ST किंवा इतर प्रवर्गातील असाल तर 100 रुपये इतकी फी तुम्हाला या ठिकाणी पे करावी लागणार आहे. या ठिकाणी हा उमेदवार खुल्या प्रवर्गातील असल्यामुळे या ठिकाणी 150 रुपये आपल्याला पे करायचे आहेत. ऑनलाईन पेमेंटसाठी या ठिकाणी बरेच पर्याय आहेत, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, UPI. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही नेट बँकिंग केलं तर या ठिकाणी तुम्हाला ॲडिशनल चार्जेस लागतात, म्हणजे 4 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागणार आहेत. मात्र तुम्ही जर UPI किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून जर पेमेंट केले तर तुम्हाला अतिरिक्त ट्रान्झॅक्शन फीस काहीच लागणार नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आता फोनपे वापरून या ठिकाणी पेमेंट करणार आहोत. तर ITI अर्जाचे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी फोनपे वापरून पेमेंट कसे करावे या संदर्भात या ठिकाणी माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, या ठिकाणी आपण आता फोनपेचा उपयोग करून या
आयटी ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी पेड करणार आहोत, तर फोनपेद्वारे ही फी कशी पेड करावी या संदर्भात या ठिकाणी माहिती जाणून घेऊयात. UPI या ॲप्लिकेशनवर क्लिक करा. या ठिकाणी व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस टाका, जसा की तुमचा नंबर @YBL. हा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस कसा घ्यायचा, कुठे मिळतो, या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला UPI ID म्हणजेच व्हर्च्युअल ID नंबर टाकून पेमेंट करायचे आहे. या ठिकाणी दिसेल, या ठिकाणी अमाऊंट, गेटवे फीस, GST ऑन गेटवे फीस, हे सर्व चार्जेस इन्क्लूड करून टोटल अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या अमाऊंटची खात्री झाल्यानंतर कंटिन्यू या बटणावरती क्लिक करा. जसंही तुम्ही कंटिन्यू या बटणावरती क्लिक कराल, तर एक सूचना तुमच्या फोनपे ॲप्लिकेशनवरती जाईल, प्लीज ॲक्सेप्ट द कलेक्ट रिक्वेस्ट सेंड टू युअर UPI ॲप. म्हणजेच आता 150 रुपये पेमेंट करण्याची एक सूचना तुमच्या फोनपेवरती गेलेली आहे. तुम्ही जर कन्फर्म असाल तर पे या बटणावरती क्लिक करा. त्यानंतर तुमची बँक सिलेक्ट करा. बँक सिलेक्ट केल्यानंतर तुमचा UPI कोड टाका आणि ओके करा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ट्रान्झॅक्शन सक्सेस, हा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे. एक ट्रान्झॅक्शन ID या ठिकाणी मिळालेला आहे. आता परत एकदा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती या. मित्रांनो, आपण फोनपेद्वारे पेमेंट करताच या ठिकाणी ही एक सूचना आलेली आहे, प्रवेश अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरण्यात आले आहे. या ठिकाणी नेम ऑफ कॅन्डिडेट, रजिस्ट्रेशन नंबर, कास्ट कॅटेगरी, ॲप्लिकेशन फीस, पेमेंट डेट ऑफ टाईम, स्टेटस ऑफ पेमेंट, मोड ऑफ पेमेंट आणि ट्रान्झॅक्शन नंबर, ही सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे. ही सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासाठी डाउनलोड या पिवळ्या रंगाच्या बटणावरती क्लिक करा आणि ओके या बटणावरती क्लिक करा. आणि हा पॉपअप विंडो क्लोज करण्यासाठी ओके या बटणावरती क्लिक करा. मित्रांनो, या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील, जनरेट PDF अँड सेव्ह इंग्लिश आणि जनरेट PDF अँड सेव्ह मराठी, असे दोन प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला जी लँग्वेज कन्फर्टेबल वाटेल, जी लँग्वेज तुम्हाला सोपी वाटेल, त्या लँग्वेजच्या बटणावरती क्लिक करताच या ठिकाणी तुम्ही जो अर्ज भरलेला आहे तो अर्ज सर्व PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल. त्या अर्जाची प्रिंट तुम्ही काढू शकता किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ अजून संपलेला नाही. ITI ऑनलाईन ट्रेड कसे निवडावेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, जितके हवे असेल तितके ट्रेड तुम्ही निवडू शकता. कोणत्याही ठिकाणी तुम्ही हे ट्रेड निवडू शकता. ट्रेड कसे निवडावेत याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. DVET.gov.in या वेबसाईटवरील ॲडमिशन ॲक्टिव्हिटी या बटणावरती क्लिक करा. जसे तुम्ही या बटणावरती क्लिक कराल तर या ठिकाणी सबमिट ऑब्लिक चेंज ऑप्शन्स ऑब्लिक प्रेफरन्स हा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करा. जसे तुम्ही या पर्यायावरती क्लिक कराल, इन्स्टिट्यूट वाईज व ट्रेड वाईज असे दोन पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. विद्यार्थी दोन्हीपैकी एक पर्याय निवडून त्यांचा ट्रेड निवडू शकतात. इन्स्टिट्यूट वाईज हा पर्याय निवडल्यास इन्स्टिट्यूट टाईपमध्ये गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हा पर्याय निवडा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका व तालुक्यातील इन्स्टिट्यूशन्स निवडा. विद्यार्थी तालुका किंवा जिल्हा बदलून हवे ते ठिकाण व हवा तो ट्रेड या ठिकाणी निवडू शकतात. ट्रेड निवडल्यानंतर Step 2 प्रेफरन्स सिलेक्शन्स म्हणजे प्राधान्य क्रमांक या ठिकाणी निवडायचे आहे. प्राधान्य निवडणे म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे, तो न मिळाल्यास दुसरा ट्रेड कोणता तुम्ही करू इच्छिता, अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी ट्रेड निवडू शकतात. सर्व ट्रेड निवडल्यानंतर जनरेट अँड सेव्ह PDF या बटणावरती क्लिक करा. जसे तुम्ही या बटणावरती क्लिक कराल, या ठिकाणी तुम्ही निवडलेल्या ट्रेडची एक PDF फाईल तयार होईल. ती प्रिंट करून घ्या किंवा तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये ITI प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात अगदी तपशीलवार माहिती जाणून घेतलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.